अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज पंढरपुरात प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेविका लतिका डोके यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असे मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले। पंढरपूर शहरात सर्वत्र नगरपालिकेच्या वतीने मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे। आमदार प्रशांतजी परिचारक यांच्या आदेशानुसार भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी प्रत्येक भागात लसीकरण मोहीम सुरू आहे। त्यामुळे आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये सावतामाळी मठात नगरसेविका लतिका डोके यांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे असे देखील त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे। तसेच लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा त्यांनी गुलाबाचे फूल आणि पेढा चारून सन्मान देखील केला आहे। नगरसेविका लतिका डोके हे प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात। तसेच प्रभागातील नागरिकांना लसीचा तुटवडा होऊ नये यासाठी मोफत लसीकरण सुविधा त्यांनी आज घेतली असून त्यांचे आता नागरिकांकडून कौतुक केले जात आहे। यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरविंदजी माळी, उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळुसकर, नगरसेवक वामन तात्या बनपट्टे, नगरसेवक संजयजी निंबाळकर, समाजसेवक बसवेश्वर देवमारे, समाजसेवक नाना वाघमारे बरोबरच समाजसेवक अमोल डोके मित्र परिवार यांनी या कार्यक्रमास हजेरी लावलेली होती।